नमस्कार हो गेले कित्येक दिवस आपण मायबोलीची कहाणी ऐकत आहात आज त्याचा तेरावा भाग मी आपल्यासमोर सादर करणार आहे संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या कार्याचं वर्णन असलेला हा तेरावा भाग आपल्याला आवडेल याची मला खात्री आहे तर चला आपण सुरू करूया या रे भोळ्या भाविकांनो प्रेमळ रसिकानो मराठीच्या पायिकानो मी आज तुम्हाला एकनाथांची कहाणी सांगते ती ऐका गोदेचे तीर पावनथोर तीरावर बैसले पैठण नगर पैठण हे साधूंचे माहेरघर होते आणि वेदविद्येचे आगर होते तेथे ते भगवतभक्त भानुदासांच्या कुळात नाथांनी जन्म घेतला त्यांनी देशाचा उद्धार केला धर्माचा प्रसार केला मराठीचा पांग फेडला आणि सर्व जन्म सार्थकी लावला पैठण दक्षिणेतील काशी नाथांसाठी आले द्वारका निवासी अशी पैठणच्या कीर्तीला नाथांनी आपल्या पुण्याईची जोड दिली बाळपणापासूनच त्यांना महासुखाची आवडी गाडी लागली लवकरच जनार्दना चरणी मिठी मारली त्यांनी सर्व दोष निजात्मबाधाने प्रक्षाळिले अंतःकरण पवित्र केले उगाळ अहमपण सोहम काढिले शुद्ध चंदन आणि त्याने आर्चिला चर्चिला जनार्दन गुरुचे नाम मात्र तेच वेदशास्त्र नित्य करिता गुरुसेवा प्रेमपडी भर होत जीवा नाथांनी गुरुकृपेचे वर्म जाणले जग देखील त्यांनी निजमुक्ती उपेक्षिली त्यांना गुरुभक्ती पडी वाटली गुरु, गुरु माऊली प्रसन्न झाली तिने आत्मज्ञानाची ठेव दाविली सकल वैभावेशी शांती सुख दिले आणि दत्तात्रेयांचे दर्शन करविले येथून त्याचे अंतर जडले आत्मस्थिती आणि बाह्य रंगले भगवत भक्ती नाथांनी सांगाती तीर्थाटन केले आणि देश धर्म भाषा यांच्या स्थितीचे अवलोकन केले त्यांनी परिस्थितीचे आकलन केले आणि उपायांचे चिंतन केले पुढे गुरुवाज्ञेने नाथांनी आश्रमाचा स्वीकार केला गिरिजाबाईंचा नाथाघरी प्रवेश झाला सुग्रहिणी म्हणजे संसारातील पर्वणी घरात नांदे पतिव्रता अंगणात वाडे मोक्षलता शीतलवती घरी नारी सर्वसुखे उभी दारी पतिव्रतेचा श्वासोश्वास पावनदैसा जगन्निवास पतिव्रता बोले चाले धरणीमाता हर्षाने पुढे प्रतिव्रता हसूनी पाही गुलाल उधळी ती दाही गिरिजाबाई माऊली नाथाशी एकरूप झाली तिला केवळ सेवेची आवडी उरली नाथांची गिरिजाबाई पत्नी जैसी योगिया लागली उन्मनी नाथांची गिरिजा गोमटी चित्त चैतन्याची पडली मिठी धन्य धन्य वो माये वंदावे पाय येचे स्त्रियांची गोड अनुकुलता ती नाथांच्या प्रपंचात नाते देवावीनं तुझे देखावया संसारी उरी नाही उरली त्यांच्या प्रपंचाचा आलवली परमार्थलता पालवली ते संसारी सदा सर्वभूत हितकारी होते म्हणून भगवंत त्यांच्या घरी पाणी भरित होते असा गिरिजाबाईसह नाथांनी संसार ताटाने केला जनलोक परमार्थाच्या थाटाने तरून गेला जैसा बोले तैसा क्रियार्थ हे त्यांच्या आचरणाचे सार होते सर्व जन्मभर ते आश्रमाची थोरवी आचरून दाखवित होते प्रत्येक आश्रम आपापल्यापरी थोर आहे पण ग्रस्थ आश्रमाचे पुण्य अपार आहे त्याने अतिथीचा सत्कार केला ब्रह्मचिंतना वाचून त्याचा क्षण नाही वाया गेला त्याने कर्मटपणा मोडला भक्तिमार्ग जोडला नुसत्या हरिनामाचा घोष लावला आणि सारा जनलोक भुलविला नाथांनी व्रताचार अनादरीला सदाचार स्वीकारिला त्यांनी सर्वाभूती भगवद्भाव पाहिला गोखर चंडाळ श्वान यात भेद नाही मानला जेणे आपणाशी दुःख होते ते तर दुसऱ्यास कधीच दिले जा दिले नाही पण आपले सुख मात्र सर्वास वाटावेत त्याने अनाथांना सनात केले दीन अपंग उद्धरिले जी प्रीती हारीवरती तीच इतरांच्याही लेकरावरती वळवंटातील महारपाच्या पोरास उचलून कडेवर घेतले आणि श्राद्धाची अन्नही महारास वाटले असा मूर्तिमंत भगवंत पाहता येते कैची उरे द्रोहाची वार्ता नाथ दया दाविती पावलो पावली जैसी उई संगे सावली त्याने साधूंची लक्ष्मी भगवती सांगितली तशीच त्यांची वागणूक जनांनी बघितली नाथ स्वानंद तृप्ती झाले जगाच्या जीवनी निघाले निवाली काशीची कावड रामेश्वरास नेली पण पाण्यापासून तळमळणारे गाढवही परमेश्वरूपच पाहून ती त्यास पाजली असे जीवी प्राणे भक्तीशी विकले कर्माची आठवण विसरले कर्मठानी त्यांना प्रायश्चित दिले ते नाथांनी समाधानाने घेतले छळकानी त्यांचा छळ फार केला नाथांनी त्यांचा मळ पाप दूर केला निंदकांनी त्यांची निंदा केली नाथांनी त्यांची पावले बंदिली जे कोणी निंदिती तेही आम्हा ब्रह्ममूर्ती अशी त्यांची वागणूक होती निंदकाविषयी त्यांनी म्हटले निंदक का कामाचा कामाचा नाही गडी आत्मारामाचा एक अद्वैत ब्रह्म पाही दुसरे आणि काही नाही ब्रह्मा वेगळा पाही प्रपंचू नाही असे त्यांचे सांगणे होते राह अलिप्त संसारी अंतरी धरुणी आहारी असे सांगण्यासारखेच त्यांची वागणी होते लीनता भरली सभा या ब्रह्मादी मशे केरवी सर्वाते वंदिती श्री जशी लीलता तशी समाधानता आणि शांतता ते सुरस कथा सांगती अथवा लौकिक बोल बोलती परी त्यांची समाधी मुद्रा न आणि मौन न मोडे रीती पूजिता की गांजिता त्यांची कुंडलिना समता त्याने भागवत धर्माचे खरे रहस्य जाणले ते त्यांच्या रोम रोमात भिनले अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वये आचरिले आपण त्यांनी जनलोकासही दिलेली तीच अमूल शिकवण एकनाथ म्हणजे महाराष्ट्राची एक नाथ होती ते भागवत धर्म मंदिराचे स्तंभ होते ते कृपेचे सागर प्रेमाचे आगर आणि विचारांची रत्नाकर होते नाथ म्हणजे वैराग्याचे वैरागर भक्तीचे माहेरघर आणि ज्ञानाचे भास्कर होते ते भूतदयाचे मेघमंडळ सदाचारांचे पुण्यस्थळ आणि सद्वृत्तीचे विश्रामस्थळ होते ते ग्रहस्थाश्रम धर्माचे सोपान संगोपन स्थळ होती मुक्तीचे पाठबळ आणि मराठी भाषेचे परिबळ होते त्यांना आसक्ती शिवली नाही कोपाची सावली तर त्यांच्या पावलापाशीही रणवळली नाही त्यांनी विषयांचा वाडा पाहिला नाही ते स्त्री संघे प्रजा व्याले परिब्रह्मचर्या नाही मुकले पद्मपवित्र विभाजशी असा त्यांनी संसार केला महाराष्ट्र समाज सन्मार्गाला लाविला नाथाने आपल्या चरित्राच्या रूपाने अलौकिक तसे चिरंतन काव्य निर्माण केले आणि पदापदातून अद्वितीय असा अक्षर ब्रह्मरस होऊ लागला तो स्त्री शूद्र ब्राह्मण या सर्वांनी सारखाच चाकला नाथाने असा संसार केला आणि फाल्गुन वद्य षष्टीला देह ठेवला नाथांच्या चरित्रात या तिथीची महती मोठी या तिथीला घडल्या गोष्टी अनेक नाथांचे गुरु जनार्दन स्वामी त्यांचा जन्मषष्टीलाच षष्टीला दत्तानी त्यांच्या दर्शनाचा लाहो दिला याच तिथीला श्री स्वामीनी नाथांवर अनुग्रह केला षष्टीला स्वामींनी समाधी घेतली आणि ही तीच पावन तिथी साधली षष्टीचा उत्सव नाथाने गुरुप्रित्यर्थ आरंभिला पुढे एका जनार्दनी विलीन झाला तेव्हापासून गुरूचा उत्सव नाथांच्या नावाने प्रसिद्ध झाला भगवंतानी अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले धर्मसंस्थापनेसाठी मी युगी अवतार घेत त्याच्या अलीकडील प्रत्यंत नाथांच्या चरित्रात पाहायला मिळते धर्माचार लोपला विहिताचार हरपला तेव्हा आचार्यांचा अवतार झाला त्याने बौद्ध जैनादी पाखंडांचे खंडन केले संन्यासाचे मंडन केले अन अद्वैताचा प्रसार केला आपला कीर्ती डिंडीम असे तो हिमाचल गाजविला पुढे काही काळाने धर्माला पुन्हा अवकाळ आली आचाराची कडी करपली विचाराची लता खुरटली ज्ञानाची सरिता संस्कृतच्या अरण्यातच घोटाळली जन लोकांना रानभूल झाली तेव्हा श्री ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची ध्वजा उठत उचलली ती महाराष्ट्रभर फिर फिरविली फिर मिरविली आणि लोकांची गाडी भागवत धर्माच्या चाकोरीवर आणली त्यांनी जनांना भक्तीची गोडी लावून दिली त्यांनी मुक्तीची पेठ दाखवून दिली ज्ञानदेव नामदेव देवांचा अवतार आठोपला आणि मध्या काळात भागवत धर्माचा आठव बुजत चालला ज्ञानाचा विसर पडू नये नामाचा गज गरज अडू नये भागवत धर्माला अखंड पडू नये यास्तव नाथांचा अवतार झाला त्यांनी समाज जागा केला कर्मटपणा वाढला ढोंगा सोंगाला रंग चढला मंत्रातंत्रांचे साम्राज्य माजले सगळीकडे आंधळे गारूड झाले ज्ञानाची खोल दरी कर्माचा कचाटा भारी योगाची इतर गोष्ट दुरी अशी चहूकडून जनांची अडवणूक झाली मनाची कुतंबना झाली वृत्ती बावरली मन तरळली कार्यकर कार्यकार्य कळेना असे लोक दीन झाले त्यांना नाथांनी सन्मार्गावर आणले लोकांच्या मनात त्यांनी भागवत धर्माचे बीज रुजविले त्याला स्व आचरणाचे पाणी घातले त्या योगे श्रद्धेची मुळे खोल गेली वर सद्वासनांचा पालव्या फुटल्या त्याला भक्तीची फळे फुले येऊ लागली या फळा फुलावरती कीड घालविण्यासाठी नाथांनी कीर्तन केली आणि त्यांना टवटवी दिली करमठांच्या बाळामुळे जो कोंडमारा झाला त्यात आता भक्तीचा वारा लागला लोकांच्या उत्साहाला फुलवरा आला, फुल आला। त्यांच्या कर्तृत्वाचा परिमळ सर्वत्र दरवळू लागला भागवत धर्माचा उपदेश करून नाथांनी भोळ्या भाळ्यांची अशी सोडवणूक केली त्यांनी द्वैताची अरगळा काढली शास्त्रांची शिंखळा फोडली आणि अद्वैत सुमन गोळा उघड उगल, शाळा उघडली या प्रकारे नाथांनी ज्ञानेश्वरांची परंपरा पुढे चालविली पालविली आणि फुलविली मुलानो जा आता निजाभर बाळानो मी उद्या आता पुढली कहाणी सांगली